ताजा घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. एपीएमसी न्यूज डिजिटल बुलेटिन मध्ये तुमचे स्वागत. नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 51,841 वर पोहोचली असून एकूण 1,070 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू, तर आतापर्यंत 49,939 रुग्ण कोरोनामुक्त. भाजीपाला घाऊक बाजारात आज 680 गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. कोबी 100 रुपयाला गोणी, फ्लावर 100 रुपयाला गोणी, भोपळा 5 ते 6, वाटाणा 8 ते 14, फरसबी 18, कारला 20, वांगी 8, काकडी 10, गाजर 10, शेंगा 50 ते 70, शिमला 24, मिरची 10, तर कोथिंबीर 10 रुपये दराने विकला जात आहे. कांदा बटाटा मार्केटमध्ये आज 160 गाड्यांची आवक झाली असून कांद्यांचा दर स्थिर. नवीन कांदा 20 ते 32, जुना कांदा 16 ते 30 रुपये किलो दराने विकला जात आहे, तर बटाटा 10 ते 20, तर लसूण 40 ते 110 रुपये किलो दराने विकला जात आहे. फळ मार्केटमध्ये 280 गाड्यांची आवक, सफरचंद 60 ते 80, डाळिंब 70 ते 100, संत्री 20 ते 25, द्राक्ष 40 ते 60, अननस 20 ते 30, पपई 10 ते 15, कलिंगड 5 ते 6 रुपये, अंजीर 60 ते 75, चिकू 20 ते 25 किलोने विकला जात आहे. मसाला मार्केटमध्ये 135 गाड्यांची आवक झाली असून खाद्यतेलात 20 ते 25 रुपयांची वाढ झाली आहे, मात्र ड्रायफ्रुट्समधील दर स्थिर आहेत. धान्य मार्केटमध्ये 230 गाड्यांची आवक झाली असून मूग डाळ 90, चणा डाळ 55, तूर डाळ 80 रुपये किलो दराने विकला जात आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. 22 रुपये विकला जाणारा वाटाणा आज 8 ते 14 रुपये विकला जात आहे. बाजारात 60% माल शिल्लक राहिला असून ग्राहक नसल्यानं व्यापाऱ्यांना मोठं नुकसान झालं आहे. तेलाचे भाव वाढल्यामुळे मागणी कमी झाली आहे. गुंतवणुकीचे प्रमाण वाढले व तेजीनंतर मंदी झाल्यास व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. नाशिकमधील येवळा तालुक्यातील नायगावमध्ये 6 ते 5 लाख किमतीचे तब्बल 6 टन मासे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गेल्या आठवड्यात सलग 3 दिवस झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील 405 हेक्टरीवरील फळबाग आणि पिकांचं नुकसान झाल्याचं प्राथमिक अंदाज कृषी विभागानं व्यक्त केलाय. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.